राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर मुंबईतील वांद्रे परिसरात गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या त्यापैकी एक गोळी त्यांच्या छातीत लागली आहे त्यामुळे त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात ता दाखल करण्यात आलं होतं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी बाबा सिद्दीकी यांना उपचारादरम्यान मृत घोषित केलं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रुग्णालयात पोहोचले आहेत मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत